नको तेथे नको तेव्हा कर्णकर्कश हॉर्न वाजवून डोके भांबवून सोडणाऱ्या वाहन चालकांना आज पोलिसासह वाहतूक विभागातर्फे वाहतूक नियमाचे धडे दिले गेले. कर्णकर्कश हॉर्न वाजवणे हे असभ्य वर्तन असून त्याद्वारे इतरांना त्रास होऊ नये असे आवाहन पोलीस रॅली काढून वाहनधारकांना करण्यात आले. शांतता सर्वांनाच प्रिय असली तरी गरज नसतानाही हॉर्न वाजवण्याच्या घाणेरड्या सवयीमुळे लोक जाणते अजाणतेपणी इतरांना त्रास देतात. हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेक शारीरिक व्याधी जडतात. रक्तदाब वाढणे, कमी ऐकू येणे, मानसिक संतुलन ढळणे यासारख्या शारीरिक तक्रारींना सामोरे जावे लागते. अनावश्यक ठिकाणी हॉर्न वाजवण्याची वाहनधारकाची सवय सुटावी यासाठी पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून शहरात नो हॉर्न डे उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस स्टेशनमधील अधिकारी कर्मचारी, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरले. हॉर्न करू नका, कारण हे जे आपली एन्झायटी, स्ट्रेस आणि टेन्शन हे दर्शवतात. तुम्ही विदाऊट हॉर्निंग पण गाडी चालू शकतात आणि याचे फार दुष्परिणाम होतात. आणि याचे मेन जर तुम्ही बघितला हॉस्पिटलचे समोर तिथे लाऊडस्पीकर किंवा हॉर्न्स वाजवतात लोक, शाळा आहे तिथे करतात किंवा कोणी इथे रेझिडेन्शियल सोसायटी आहे तिथे पण, त्यांना माहिती नाही कोणी वयस्कर माणूस आहे तिथे, कोणी बिमार आहेत का, हे सगळे बघून तुम्ही निर्णय घ्या. आणि हे हॉर्निंग तर अजिबात बंद करा, कारण विदेशात जर तुम्ही बघितला तिथे हॉर्निंग कोणी करत नाही, मग इथे कशा गरज आहे त्याची. ते लोक म्हणतात समोरचा माणूस हटत नाही किंवा हे वेगवेगळे रिझन्स येतात, ते काही रिझन्स नाही आहे. तुम्ही ट्राई करा. मी 2005 पासून कधी हॉर्निंग केली नाही. काली मी मोटरसायकल राईड केला हेल्मेट वगैरे सगळं घालून, आणि त्याशिवाय मी एकही वेळेस हॉर्निंगची गरजच पडली नाही. आणि 1-2 मिनिटाचा फरक पडतो ते पण पडत नाही, आणि त्याच्यामुळे तुम्ही एकदम शांत राहतात, पीसफुल राहतात, आणि तुमचे ॲक्सिडेंट वगैरे जे होतात ते पण ॲक्सिडेंट होणार नाही.